सूरज चव्हाण यांच्यावरती आरोप आहे. तर सूरज चव्हाण यांची आज मुंबई पोलीस चौकशी करणार आहे. सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले सूरज चव्हाण यांच्यावरती आता चौकशी होणार आहे. याच संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांना समन्स बजावण्यात आलाय. महापालिकेतील खिचडी घोटाळ्याचा सूरज चव्हाण यांच्यावरती आरोप आहे. याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी माझे सहकारी किरण डोईफोडे माझ्यासोबत जोडलेले आहेत. किरण, आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांना समन्स बजावण्यात आलाय. महापालिकेतील खिचडी घोटाळ्याचा सूरज चव्हाण यांच्यावरती आरोप आहे. याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण कोविड घोटाळ्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना आज आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावं लागणार आहे. तसं त्यांना समज बजावण्यात आलं होतं. सूरज चव्हाण यांची यापूर्वीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. तसंच त्यांच्या चेंबूरमधील निवासस्थानी देखील छापेमारी झाली होती. आता आज मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची किती तास चौकशी करेल आता हे पाहावं लागणार आहे. कारण नक्कीच किरण, साधारणतः सूरज चव्हाण हे मुंबई पोलिसांची आज त्यांची चौकशी होणार आहे किरण. मात्र त्यांची साधारणतः चौकशी किती वाजता होणार आहे त्याबाबतची सविस्तर काय माहिती? कारण आज 11 नंतर त्यांची चौकशी 11 नंतर ते हजर राहतील आणि त्यानंतर त्यांची चौकशी होईल. पण ते किती वाजता हजर राहतील या अद्याप समजलेलं नाही. कारण नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीमध्ये. तर सूरज चव्हाण यांची आज चौकशी होणार आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंची निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून चव्हाणांना समन्स बजावण्यात आला आहे. पालिकेतील खिचडी घोटाळ्याचे सूरज चव्हाण यांच्यावर आरोप आहे.